मॉर्निंग माय डियर स्टूडेंट्स, इयत्ता पहिली भाग पहिला स्टँडर्ड वन पार्ट वन मराठी माध्यम या पुस्तकातील आज आपण माझी दिनचर्या माय डेली रूटीन हा घटक पाहणार आहोत. चित्र निरीक्षणातून कृतिशील दिनचर्या समजून घेणे, दिनचर्येविषयी गप्पा मारणे, योग्य दिनचर्या आचरणात आणणे, या गोष्टी आपण आजच्या पाठात शिकणार आहोत. मुलांनो, हे समोरील चित्र पहा आणि या चित्राचे निरीक्षण करून या चित्रामध्ये कोणती क्रिया केली जात आहे ते सांगा बघू मला. सर, चित्रामध्ये मुलगी सकाळी उठलेली आहे असे दिसते. बरोबर आहे, ही मुलगी सूर्योदयापूर्वी उठलेली आहे. म्हणून आपण या चित्राचे निरीक्षण करताना असे म्हणूया, सूर्योदयापूर्वी उठणे, आय वेक अप बिफोर सनराइज. सूर्योदयापूर्वी उठणे, आय वेक अप बिफोर सनराइज. शाबास मुलांनो. मुलांनो, आता हे पुढील चित्र पहा आणि या चित्राचे निरीक्षण करून या चित्रामध्ये कोणती क्रिया केली जात आहे ते सांगा बघू मला. ही मुलगी प्रातविधीसाठी निघालेली आहे. बरोबर, ही मुलगी प्रातविधीसाठी निघालेली आहे. म्हणूनच आपण याला आय गो टू द टॉयलेट असे म्हणूया. सांगा बघू मला. आय गो टू द टॉयलेट. शाबास मुलांनो, आता हे पुढील चित्र पहा आणि या चित्राचे निरीक्षण करून मला या चित्रामधील कोणती क्रिया केली जात आहे ते सांगा बघू. ही मुलगी दात घासत आहे. बरोबर, ही मुलगी दात घासण्याची क्रिया करत आहे. यालाच आपण आय ब्रश माय टीथ असे म्हणूया. काय म्हणूया? आय ब्रश माय टीथ. शाबास मुलांनो, आता हे पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये कोणती क्रिया केली जात आहे? ही मुलगी आंघोळ करत आहे. बरोबर, याच क्रियेला आपण आय टेक अ बाथ असे म्हणूया. आय टेक अ बाथ. आय टेक अ बाथ. शाबास मुलांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या दिनचर्येमधील अनेक क्रिया करत असतो, त्यांचेच आपण मराठीतून आणि इंग्रजी भाषेतून त्याचे उच्चार त्याची कार्ये शिकत आहोत. मुलांनो, हे पुढील चित्र पहा आणि या चित्रामध्ये ही मुलगी कशी दिसते, तिने कोणती क्रिया केली असेल ते सांगा. ह्या चित्रात ह्या मुलीने स्वच्छ कपडे घातलेले आहेत. यालाच आपण आय वेअर क्लीन क्लॉथ्स असे म्हणूया. आय वेअर क्लीन क्लॉथ्स. आय वेअर क्लीन क्लॉथ्स. शाबास मुलांनो, आता हे पुढील चित्र पहा आणि या चित्रामध्ये मुलगी कोणती क्रिया करत आहे ते सांगा. ह्या चित्रात मुलगी केस विचरत आहे. बरोबर, केस विंचरणे, यालाच आय कोंब माय हेअर. आय कोंब माय हेअर असे म्हणूया. आय कोंब माय हेअर. शाबास आता हे पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये ही मुलगी कोणती क्रिया करत आहे? ह्या चित्रामध्ये ही मुलगी जेवण करत आहे. बरोबर, या साध्या क्रियेला आपण आय ईट असे म्हणूया. आय ईट. आय ईट. शाबास मुलांनो. मुलांनो, आता हे पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये ही मुलगी कोणती क्रिया करत असेल? ही मुलगी शाळेत जात आहे. बरोबर, आपण जसे शाळेला येत असतो ना, तसेच ही मुलगी शाळेत निघालेली आहे. या क्रियेलाच आय गो टू द स्कूल असे म्हणूया. आय गो टू द स्कूल. आय गो टू द स्कूल. शाबास मुलांनो.
मुलांनो आता हे पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये कोणती क्रिया केली जात आहे हे ओळखा आणि ते मला सांगा. मुले मैदानावर खेळत आहेत. बरोबर, मैदानावर खेळणे ही क्रिया केली जात आहे. यालाच आय प्ले ऑन द ग्राउंड, आय प्ले ऑन द ग्राउंड असे म्हटले पाहिजे. आय प्ले ऑन द ग्राउंड. शाबास. मुलांनो पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये ही मुलगी कोणती क्रिया करत असेल? मुलगी अभ्यास करत आहे. बरोबर, मुलगी अभ्यास करत आहे. याच क्रियेला आय स्टडी असे म्हटले पाहिजे. आय स्टडी, आय स्टडी. पहा मुलांनो हे पुढील चित्र. या चित्रामधील क्रिया ओळखा आणि मला ती सांगा बघू. मुलगी घरची कामे करत आहे. बरोबर, ही मुलगी घरची कामे करत आहे. याच क्रियेला पण आय डू हाऊसवर्क असे म्हटले पाहिजे. आय डू हाऊसवर्क. शाबास. मुलांनो आता हे पुढील चित्र पहा. या चित्रामध्ये ही मुलगी कोणती क्रिया करत आहे? मुलगी झोपलेली आहे. या क्रियेला आय स्लीप, झोपणे या क्रियेला आय स्लीप असे म्हटले पाहिजे. आय स्लीप. शाबास मुलांनो. मुलांनो आतापर्यंत आपण अनेक दिनचर्येतल्या क्रिया पाहिल्या. पुन्हा एकदा आपण या दिनचर्येची उजळणी करूया. पहा, सूर्योदयापूर्वी उठणे यालाच आपण आय वेक अप बिफोर सनराइज असे म्हटलो. परत सांगा बघू. आय वेक अप बिफोर द सनराइज. आय गो टू द टॉयलेट. आय गो टू द टॉयलेट. आय ब्रश माय टीथ. आय ब्रश माय टीथ. आय टेक अ बाथ. आय टेक अ बाथ. आय वेअर क्लीन क्लॉथ्स. आय वेअर क्लीन क्लॉथ्स. आय कोम्ब माय हेअर. आय कोम्ब माय हेअर. आय ईट. आय ईट. आय गो टू द स्कूल. आय गो टू द स्कूल. आय प्ले ऑन द ग्राउंड. आय प्ले ऑन द ग्राउंड. आय स्टडी. आय स्टडी. आय डू हाऊसवर्क. आय डू हाऊसवर्क. आय स्लीप. आय स्लीप. शाबास मुलांनो. आपण आणखीन एकदा उजळणी करायची आहे आणि मराठीतील आणि इंग्रजीतील दोन्हीही क्रिया तुम्ही मला सांगायच्या आहेत. सांगा बघू. सूर्योदयापूर्वी उठणे, आय वेक अप बिफोर सनराइज. प्रातःविधी, आय गो टू द टॉयलेट. दात घासणे, आय ब्रश माय टीथ. अंघोळ करणे, आय टेक अ बाथ. स्वच्छ कपडे घालणे, आय वियर क्लीन क्लॉथ्स. केस विंचरणे, आय कॉम्ब माय हेअर. जेवण करणे, आय ईट. शाळेत जाणे, आय गो टू द स्कूल. मैदानावर खेळणे, आय प्ले ऑन द ग्राउंड. अभ्यास करणे, आय स्टडी. घरची कामे करणे, आय डू हाऊसवर्क. झोपणे, आय स्लीप. मुलांनो आज आपण माझी दिनचर्या या पाठामध्ये चित्र निरीक्षणामधून कृतिशील दिनचर्या आपण समजून घेतलेली आहे. अनेक चित्रे पाहिली आपण. या चित्रातल्या कृती मला तुम्ही सांगितलं आहात. सूर्योदयापूर्वी उठणे, प्रातःविधीला जाणे, दात घासणे, अंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, केस विंचरणे, जेवण करणे, शाळेत जाणे, मैदानावर खेळणे, अभ्यास करणे, घरची कामे करणे, झोपणे, या अशा आपल्या दिनचर्येतल्या काही कृती होत्या. मुलांनो सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे. जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपल्या दिवसभरातील सर्व कामे वेळेवर होऊ शकतात. यासाठी आपण सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावलीच पाहिजे. मुलांनो सकाळीच आपण प्रातःविधीला गेले पाहिजे. सकाळी उठल्यानंतर प्रथम ते काम केले पाहिजे. मुलांनो दररोज आपले दात पावडरीचा वापर करून किंवा टूथपेस्टचा वापर करून घासलेच पाहिजेत.
दररोज सकाळी आपण गरम पाण्याने किंवा थंड पाण्याने आंघोळ केलीच पाहिजे. आंघोळ करताना आपल्या शरीराचे सर्व अवयव आपण स्वच्छ धुतले पाहिजेत. आंघोळीनंतर स्वच्छ अंग पुसल्यानंतर आपण स्वच्छ असे कपडे देखील घातले पाहिजेत. कपडे घालून आपण आपले केस विंचरले पाहिजेत. केसांना तेल लावले पाहिजे. केसांना दररोज विंचरणं खूप आवश्यक आहे. वेळच्या वेळी आपण जेवले पाहिजे. सकाळच्या वेळी जेव्हा आपण शाळेला येत असतो त्यापूर्वी आपण जेवण केले पाहिजे. दुपारी शाळेमध्ये आपला शालेय पोषण आहार असतोच. तसेच संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपले हात पाय तोंड हे अवयव स्वच्छ धुवून थोडेफार काही खाल्ले पाहिजे. मुलांनो, दररोज शाळेत आलेच पाहिजे. काही कारण नसताना आपण घरी थांबायचे नाही किंवा शाळा चुकवायचीही नाही. काही वेळा आपण आजारी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण शाळेत न जाता घरीच आपण अभ्यास केला पाहिजे. मुलांनो, जसे आपण दररोज शाळेत येतो तसे शाळेच्या वेळेत आपण शिकतो. मधल्या सुट्टीमध्ये आपण बरेचसे खेळ देखील खेळतो. हे खेळ मैदानावर खेळले पाहिजेत. कुणालाही त्रास न देता कुणालाही अडचण न करता मैदानावर खेळ खेळले पाहिजेत. संध्याकाळी घरी गेल्यानंतर जो आपल्या शिक्षकांनी अभ्यास सांगितलेला असेल तो अभ्यास आपण दररोजच्या दररोज पूर्ण केलाच पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आईवडिलांना घरच्या कामामध्ये आपण मदतही केलीच पाहिजे. तसेच जसे आपण लवकर उठतो तसेच संध्याकाळी रात्री जेवण झाल्यानंतर आपण लवकर झोपलेही पाहिजेच. मुलांनो, अशी ही योग्य दिनचर्या तुम्ही जर अंमलात आणली तर तुमचा शारीरिक विकास मानसिक विकास बौद्धिक विकास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. एक चांगला विद्यार्थी म्हणून तुम्ही नाव कमवू शकता. एक चांगला माणूस म्हणून देखील तुम्ही घडू शकता. तर मुलांनो, अशी ही दिनचर्या तुम्ही अंमलात आणणार ना? नक्कीच आणाल. धन्यवाद.